विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी कोण आणि कोणाचे प्रकार या घटकाबद्दल माहिती पाहिली आहे, तर आज आपण या घटकातील काही निवडक उदाहरणांबद्दल माहिती पाहूया। तर या ठिकाणी बघा, आपण कोण एल एम एन ही आकृती काढलेली आहे आणि या कोण एल एम एन चे माप आहे 120 अंश। त्यावर प्रश्न आहे, या शेजारील आकृतीतील कोणाचा प्रकार ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी कोणाचा 120 अंश दिलेला आहे आणि 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात, हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत। तर मग या ठिकाणी आपला जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर त्या 4 पर्यायापैकी बघा, पहिला पर्याय आहे प्रविशाल कोण, दुसरा पर्याय आहे विशाल कोण, तिसरा पर्याय आहे लघु कोण आणि चौथा पर्याय आहे काटकोण। तर 120 अंश माप असलेला कोण आहे, तर याचं माप 90 अंशापेक्षा मोठं आणि 180 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजे हा कोण आहे आपला विशाल कोण। तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। तर दुसरा प्रश्न आहे, 40 अंश मापाच्या कोणाचा प्रकार ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान माप असणाऱ्या कोणाला लघु कोण असे म्हणतात। तर या ठिकाणी पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 आहे विशाल कोण, पर्याय क्रमांक 2 आहे काटकोण आणि पर्याय क्रमांक 3 आहे लघु कोण, पर्याय क्रमांक 4 आहे शून्य कोण। तर 40 अंश माप ही 0 अंशापेक्षा मोठं आणि 90 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजे हा कोण निश्चित लघु कोण आहे। त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं झालं उत्तर। तर बघा, तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ही आकृती काढली आहे आणि त्या आकृतीचा प्रश्न विचारला आहे, शेजारील आकृती एकूण किती कोण तयार झाले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे कोण तयार झाले आहेत, तर प्रथमतः आपण त्यांना काय करू, क्रमांक लिहून घेऊया, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। तर या सर्व तयार झालेले आपण जे आकृतीमध्ये तयार झाले कोण आहे, जिथे आपण लिहित केली अंतस्थ कोणाची, तर या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहे याचं आपल्याला उत्तर येईल। बघा, तर 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6। तर बघा, हे आकृतीत तयार झालेले जे अंतस्थ कोण आहे याची आपण काय आला, आपण काय दिले, क्रमवारी दिली आहे आणि या अनुक्रमांकाने आपण त्याला काय दिले, अंक दिले आहेत आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। बघा बघा, 1 + 2 = 3 + 3 = 6 + 4 = 10 + 5 = 15 + 15 = 6 = 21। तर विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण 21 कोण तयार झालेले आहेत। तर या प्रश्नामध्ये पहिला पर्याय 15 आहे, दुसरा पर्याय 20 आहे, तिसरा पर्याय 21 आहे आणि चौथा पर्याय 18 आहे। तर यामध्ये आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे।